नमस्कार, मी आरती औटी, MVTV बातमीपत्रात आपले स्वागत. MBBS होण्यासाठी आता फक्त 10 वर्षांचीच कालमर्यादा. वैद्यकीय पदवी म्हणजेच MBBS अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मिळणारी अमर्याद कालावधीची सवलत आता संपुष्टात येणार असून प्रवेश घेतल्यापासून 10 वर्षात विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. यंदाच्या म्हणजेच 2019-20 या वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपासून हा नियम लागू होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. 5 डेज ऑफ वर्क निर्णयावर सरकारी कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी किती वेळ काम केले आणि त्यानुसार यापुढे त्यांचे वेतन देण्यासाठी रायगड जिल्हा अधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालय आणि महसूल विभागातील तहसील कचेऱ्यांमध्ये तातडीने बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश उपजिल्हा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. तब्बल 27 वर्षांच्या लढ्यानंतर बालवाडी शिक्षकांचा पगार झाला दुप्पट. तुटपुंज्या मानधनावर पालिकेच्या बालवाडीत बच्चे कंपनीला शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांचा पगार आता दुप्पट होणार आहे. 27 वर्षाच्या लढाईनंतर आता अखेर बालवाडी शिक्षकांना किमान वेतन आयोग लागू झालेला आहे. त्यामुळे हातात पडणाऱ्या 8,000 रुपयांच्या मानधनाऐवजी आता मार्च महिन्यापासून तब्बल 17,000 रुपयांचे वेतन खात्यात जमा होणार आहे. या निर्णयामुळे पालिकेच्या 69 बालवाडी शिक्षकांना मोठा दिलासा मिळालेला असून आनंदाचे वातावरण आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. मच्छीमारांसाठी राज्य सरकारचा निर्णय. मासेमारी करताना मृत्यू झाल्यास 5 लाखांची मदत. ST अपघाताच्या धर्तीवर मच्छीमारांचा मासेमारी करताना मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. त्याचबरोबर पर्सनिन जाळी व LED लाईटच्या बोटीने मासेमारी करताना जप्त केलेल्या मासेमारी बोटी ज्या मच्छीमार संस्थेतील असतील त्या मच्छीमार संस्थेच्या सर्व शासकीय सवलती रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे LED बोटींना संरक्षण देणाऱ्या मच्छीमार संस्थांना मोठा दणका बसणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. दूध भेसळ रोखण्यासाठी कृती आराखडा. माहिती दिल्यास 10,000 बक्षीस. राज्यातील रासायनिक दूध व दुधातील भेसळ रोखण्यासाठी दुग्ध विकास विभाग, अन्न आणि औषध प्रशासनाने संयुक्त कृती आराखडा तयार केला आहे. जिल्हास्तरावर तसेच जकात नाके, तपासणी नाक्यांवर संयुक्त पथकांच्या माध्यमातून दुधाची तपासणी करण्यात येणार असून यात पोलिसांनाही सहभागी करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 300 कोटी रुपये. जुलै ते ऑगस्ट 2019 या काळात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यानंतर आता तात्काळ या कर्जमाफीसाठी 300 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. यासाठी वस्त्रोद्योग विभागाकडून कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत असलेल्या निधीपैकी 300 कोटींचा निधी कर्जमाफीसाठी वळविण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकेच. नमस्कार.